नमस्कार. सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेराय कुलस्वामिनी तुळजाभवानी माते आणि समस्त आगरीकोळी समाजाचे असणारे श्रद्धास्थान म्हणजे आमची एकवीर आई माऊली यांना नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तुमच्यासमोर एक विषय मांडण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तात्पर्य एवढं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पर्यटनस्थळ आणि सुप्रसिद्ध लेण्या असणारं कार्लागड हे सगळ्यांना माहिती आहे. गेल्या 1-1.5 वर्षामध्ये तिथे दरड कोसळण्याचा प्रकार झालेला आहे. त्या दरड कोसळण्याच्यामुळे एकविरा आईच्या मंदिरापासून काही अंतरावरती असणाऱ्या मोठ्या बायांचं स्वयंभू स्थान, तिकडच्या समोरचा कंपाऊंड तुटल्या कारणाने, तिकडे दरड कोसळल्या कारणाने तो रस्ता बंद करण्यात आलेला, मार्ग बंद करण्यात आला. आणि त्या स्वयंभू स्थानाच्या थोडा अलीकडे एक गेट टाकून त्या गेटवरती लिहिलं आहे, पुढे पर्यटकास जाण्यास फक्त मनाई आहे दरड कोसळल्यामुळे. आणि खाली सिग्नेचरमध्ये असा आहे की आदेशावरून भ पु स मुंबई, म्हणजे भारतीय पुरातन सेवा मंडळ मुंबई असं त्यांनी तिथे लिहिलेलं आहे. आणि त्याच बोर्डाच्या खाली एक फोटो ठेवून तिथे दर्शन घ्यायला सांगतात. आता स्वयंभू स्थानी दर्शन भेटत नाही म्हणून मनाला समाधान मिळत नाही. तर दुसरी गोष्ट म्हणजे एकविराईच्या देवळाच्या बाजूलाच जे लेण्यांचा असलेला डेरा आहे, त्या डेऱ्यामध्ये जाण्यासाठी सुद्धा त्यांनी एक फीस ठेवलेली आहे. आणि तिकडचे कर्मचारी किंवा स्वयंसेवक त्याच संस्थेचे, त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळ्या लेण्या मेंटेन आणि हँडल गव्हर्नमेंट करते. तर तिथे आजच्या तारखेला काहीतरी 15 रुपये प्रति माणसे अशी एंट्री फी आहे. ही एंट्री फी आय थिंक सो 1 दशकाहून जास्ती काळ चालू आहे. पूर्वी काहीतरी 5 रुपये होती, आता ती 15 रुपये झाली. वाढती महागाई वाढली स्वाभाविक आहे, त्याच्यामुळे ती एंट्री फी सुद्धा वाढलेली. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर का गव्हर्नमेंट मेंटेन करते तर मेंटेनन्ससाठी हा जो निधी जमा केला जातोय तो निधी जातोय कुठे नक्की? कारण का जर का दरड कोसळल्यामुळे जर का तो मोठ्या बायांच्या इकडचा मार्ग बंद ठेवण्यात आलाय, पण इथे कुठेतरी भ्रष्टाचाराचा संकेत निर्माण होतोय. तर हे 1-1.5 वर्षाहून अधिक काळ, म्हणजे 18 महिने 20 महिन्याहून अधिक काळ गेल्या कारणाने जरा विषय गंभीर्याने घेण्यासाठी, कारण का स्वयंभू स्थानाचं दर्शन भेटत नसेल तर मनाला समाधान भेटत नाही. म्हणून एक आपण आग्री एकता विकास सामाजिक संस्था कळवा यांच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, सन्माननीय पंतप्रधान साहेब, सन्माननीय पर्यटन मंत्री साहेब आणि पुणे जिल्हाधिकारी यांना आपण पत्र पाठवले बाय पोस्ट RPADने की सदर मार्गाचा लवकरात लवकर डागडुजी होणं गरजेचं आहे. कारण का दरड ही कोसळत राहते. दरड जर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर सुद्धा कोसळते, दरड ही माळशेत घाटावरती सुद्धा कोसळते आणि असे अनेक महामार्गांवरती कोसळत असे. तर ते महामार्ग बंद आहेत का? तिथे डागडुजी होऊन जर का ते चालू होतात, मग दरड इथे सुद्धा कोसळलेली आहे, निधी सुद्धा जमा केलेला आहे. किंवा महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये लेण्यांसाठी आणि त्याच्यासाठी एक विशिष्ट कुठचं तरी निधीची बाब सुद्धा आहे, मग ही याची डागडुजी होत का नाही? तर आता एकविरा देवीच्या बाबतीत तिकडचं मी थोडंफार सांगतो की एकविरा देवी ही इश्वापूर राजाची मुलगी आणि 5 पराक्रमी मुलांची आई, त्याच्यातला एक शूर पराक्रमी म्हणून एका वीराची आई आणि एकविरा आई असं तिचं नाव पडलेलं आहे. आता एकविरा आई म्हणजे एकविरा आईचं हे देऊळ, जे हे गड जे बांधलेलं आहे, जे 5 पांडवांनी द्रौपर युगामध्ये बांधलेलं आहे. द्रौपर युगामध्ये त्यांनी 7 रात्रींची 1 रात्री करून हा पूर्ण गड बांधलेला आहे. आता द्रौपर युगातले 5 पांडवांचे गुरुवर्य म्हणजे आचार्य द्रोणाचार्य, त्यांनी त्यांना शस्त्रविद्या शिकवली. आणि शस्त्रविद्या शिकवणारे आचार्य गुरु द्रोणाचार्यांचे गुरु परशुराम यांची जननी रेणुका माते, रेणुका माता, त्याच रेणुका मातेचं प्रतीक म्हणजे ही एकविरा देवी आहे. तर या एकविरा देवीचं फक्त मी जय एकविरा किंवा जय आगरीकोळी अशा आंबाडेला पोटतात, काही काही कृतीशील म्हणजे मला जे चुकीची गोष्ट आढळली म्हणून मी फक्त ती समोर आणण्याचा प्रयत्न केलाय. सरकार माध्यमातून तो मार्ग लवकरात लवकर खुला व्हावा, डागडुजी व्हावी आणि भाविकांना स्वयंभू स्थानाचे दर्शन मिळावे ही सरकारला विनंती आहे. तर काय दरड कोसळत राहतात तर त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करा, त्याच्यावरती काहीतरी एक्सपर्टीज बघा. सायन्स खूप पुढे गेलेलं आहे की त्याच्यामुळे काय ते कसं रोखतात, रोखता नसेल तर म्हणजे बंद ठेवणं हा एक पर्याय नसून त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना असाव्या. तर उद्या दरड कोसळायला लागली तर उद्या तुम्ही एकविराईचा फोटो आणून गडाच्या पायथ्याशी ठेवाल आणि सांगाल की इथेच दर्शन घ्या आणि एक बोर्ड लावाल की पुढे जाण्यास सक्त मनाई आहे दरड कोसळल्यामुळे. तर आमच्या भावनांची इथे जरा थोडंफार खेळलं जात आहे. अनेक समाजांच्या भावना जपल्या जातात पण काही समाजांच्या भावना दुखावल्या सुद्धा जातात. तर जरा पारदर्शक सरकारच्या माध्यमातून जे प्रोटोकॉल्स ओपन झालेले आहेत, आपण हे पत्र पाठवले अंदाजे 20-22 डिसेंबर 2017 दरम्यान आणि सेम पत्रांची एक प्रत आपण आपले सरकार जे मुख्यमंत्रींच्या देखरेखीखाली चालतं, हे मागे मी कुठल्या तरी एका न्यूज चॅनलवरती मी बघितलेलं होतं. थेट मुख्यमंत्र्यांचीच मुलाखत होती ती, माझ्या लक्षात नाही कुठलं चॅनल होतं ते, पण
त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की माझ्या देखरेखीखाली होतं. तर आपल्या सरकारवरती सुद्धा केलेलं आय थिंक त्याच्या टेन्युअर काहीतरी 21 ते 22 दिवसामध्ये कृती होणं त्याच्यावरती अनिवार्य आहे असं त्याच्यावरती केलेलं आहे. तर आपल्या सरकारवरती सुद्धा दिलेलं आहे, बाय पोस्ट सुद्धा पाठवलं आहे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी साहेब, पर्यटन मंत्री साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब पुणे. तर याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी सकारात्मक क्रिया व्हावी, तो मार्ग लवकरात लवकर मोकळा व्हावा. आता जानेवारी महिना चालू आहे, एप्रिल महिन्यामध्ये एकविरा देवीची तिथे जत्रा असते, त्या जत्रेपर्यंत तरी तो मार्ग खुला होईल अशी मी सरकारकडनं अपेक्षा ठेवतो. आणि माझे हा व्हिडिओ जरा मी इथल्या इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरीकोळी.